मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे पुन्हा एकदा एम एच नाईन्टीन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण फेजपूर शहरात या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आपण एक खास व्यक्ती यांची मुलाखत आपण या ठिकाणी घेणार आहोत कारण की विषय खूप गंभीर आहे कारण की शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी गायरान जी जमीन आहे त्या गायरान जमिनीवरनं जे अतिक्रमण धारकात आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी जे आपल्यासोबत जे आहेत व्यक्तिमत्व ते त्याचं आंदोलन या ठिकाणी करणार आहेत मोठ्या प्रमाणात करणार आहेत त्यांचं त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलन उद्याच्या दिवशी पंधरा तारखेला खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे तर आज थेट आपण त्यांच्याशी भेट घेणार आहोत की त्याचं स्वरूप कसं असणार आहे आणि आंदोलनाची भूमिका काय असणार आहे तर ता ताई सर्वप्रथम एम एस नाईन्टी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज जे या ठिकाणी जे आंदोलन होणार आहेत उद्याच्या दिवशी पंधरा तारखेला तर त्याच्यावर आपण काय सांगणार आहात उद्या पंधरा तारखेला फैजपूर येथे उपविभागीय कार्यालयावर रावेर विधानसभा क्षेत्रातल्या साधारणत तेरा गावांमध्ये जे श्रमिक कष्टकरी अनुसूचित जाती जमातीतले दलित आणि भटक्या विमुक्त अशा वेगवेगळ्या प्रवर्गातून येणारी असे जे श्रमिक मजूर वर्ग लो, वर्गाती लोक वर्गातील लोक आहेत ही सगळी लोकसंख्या तिथे राहते आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जो माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सहा दहा दोन हजार बावीसचा जो आदेश आहे त्या आदेशान्वय महाराष्ट्रभरातील शासकीय व गायरांजमिनीवर असलेली अतिक्रमणे निष्कासित करण्याची कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेली आहे खरं म्हणायला गेलं तर ही शासकीय व गाहेरान जमीन आणि त्यावर असलेलं अतिक्रमण हा खूप वर्षापासून चालत आलेला लढा आहे म्हणजे अगदी आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाला आपण पळतळून पाहिलं तर कर्मवीर दादाराव गायकवाडांपासून ही लढाई आहे आणि बाबासाहेबांच्या काळापासून ही लढाई आजपर्यंत इथला हा अनुसूचित जाती जमातीतला भटकाविमुक्त लढत आलेला आहे आणि परत एकदा तो प्रश्न उभा राहिलेला आहे पण यावेळी ह्या या लढाईमध्ये सगळ्यात जास्त हानी आणि इजा कुणाला पोहोचणार आहे तर या सगळ्या बेल्टमध्ये राहणारा हा जो वर्ग आहे हा निवासी प्रयोजनार्थ राहतो इथे या सगळ्यांची घरं आहेत शासकीय आकडा सांगतो की एक्केचाळीस पॉईंट सात जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ आहे पण गेल्या पाच दिवसापासून आम्ही ज्यावेळी महाराष्ट्र शासनाने कारवाईचे पत्र काढले आणि अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावायला सुरुवात केली तर आम्ही बघतोय की या सगळ्या तेरा गावांमध्ये अगदी पंच्याऐंशी टक्क्याचा आकडा जो आहे तो निवासी प्रयोजनार्थ आहे आता एवढा हा जो पंच्याऐंशी टक्क्याचा आकडा आहे म्हणजे साधारणत आणि नुकत्याच गेल्या दोन दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या एका मंत्र्यांनी जे उत्तर महाराष्ट्रातले दिग्गज नेते म्हणवले जातात भारतीय जनता पार्टीचे त्यांनी दिलेल्या वृत्तपत्रीय माहितीनुसार चाळीस हजार लोक या निर्णयामुळे बाधित होणार आहेत या चाळीस हजार लोकांनी आताच राहायचं कुठे जायचं कुठे हा एक मोठा प्रश्न इथं उभा राहतोय आणि म्हणून मग यावेळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जी लढाई सातत्याने गेल्या चाळीस वर्षापासून लढत आहेत की अगदी सगळ्यात शेवटच्या माणसाला त्याचा हक्क आणि न्याय तर त्या पावित्र्याखाली या लढाईचा पुकार मग आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि त्या माध्यमातून हे आंदोलन होतंय तर आंदोलनाची रूपरेषा काय असणार आहे ताई आंदोलनाची रूपरेषा तर आम्ही गेल्या पाच दिवसापरपासनं सातत्याने गावांमध्ये फिरतोय लोकांशी बोलतोय लोकांना देखील या प्रश्नाची जाणीव करून देतो आहे कारण बहुतांशी हा न शिकलेला माणूस आहे याला सरकारी कागद आणि त्यावर कागदावर काय आलं आहे हे कळत नाही पण ऐनवेळी कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये महाराष्ट्र शासनाने ज्यावेळी कारवाईची प्रक्रिया सुरू केली तर या कारवाई प्रक्रियेमध्ये वीस डिसेंबरपर्यंत म्हणजे अगदी आजपासनं महिनाभरामध्ये या जागेचं सपाटीकरण करणं आणि ती जागा शासनाने ताब्यात घेणं अशा पद्धतीचा निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निदे निर्णय असल्यामुळे शासनही त्या बाबतीमध्ये अगदी दिरंगाई वगैरे करत नाही आहे कारण मग अखेर कोर्टासमोर उभं राहणं हे सगळ्यांनाच अगदी कठीण असतं आपण पवित्रा घेत असताना यामध्ये ही जी बाधित लोक आहेत जी या सगळ्या प्रकारामुळे विस्थापित होणार आहेत या सगळ्या विस्थापितांना आपण रस्त्यावर उद्या उतरवणार आहोत यामध्ये महिला असतील पुरुष असतील त्यांची मुलं बाळं अगदी ज्येष्ठ नागरिकापासून तो प्रत्येक घटक असेल ज्याच्या डोक्यावरचं छप्पर जात आहे आपण उद्या एकत्रित येणार आहोत फैजपूरला फैजपूरमध्ये एकत्र आल्यानंतर आपण नेहमीच्या पद्धतीनं रस्त्यानी चालत आम्ही लाँग मार्च करत येणार आहोत लाँग मार्च करत येत असताना आम्ही उपविभागीय कार्यालयासमोर एकत्रित होणार आणि उपविभागीय कार्यालयामध्ये आम्ही फक्त निवेदन देऊन थांबणार नाही आहोत तर आम्ही आमच्या निवेदनामध्ये म्हटलेल्या मागण्यांप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये दोन गोष्टी स्पेसिफाईड केलेल्या आहे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार अठराला दोन हजार बावीसपर्यंत सर्वांसाठी घरे नावाचा एक पथदर्शी प्रकल्प डिक्लेअर केला होता आणि मी म्हणेल की कोइन्सिडेंटली गेल्या दोन वर्ष दोन दिवसापूर्वी ह्याच पथदर्शी प्रकल्पाचा कालावधी हा दोन हजार चोवीस करण्यात आलेला या आहे याविषयीच्या महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईन्स आहेत दोन हजार अठराच्या आणि या गाईडलाईन्सकडे आपण जर पाहिलं तर मग त्या गाईडलाईन्सला कुठे फॉलोअप केलं गेलेलं आहे आणि त्या गाईडलाईन्सनुसार मग पथदर्शी प्रकल्प म्हणून तुम्ही राबवत आहात तर त्यानुसार मग सगळ्यांना घरं मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी मग शासनाने ती जबाबदारी घेतली पाहिजे एक मागणी आपली असेल दुसऱ्या मागणीमध्ये आपण महाराष्ट्र शासन शासन म्हणून शासनकर्त्यांची ही लोकांप्रती जबाबदारी असते तुम्ही नागरिकांप्रती तुमच्या जबाबदारी आणि कर्तव्यामध्ये कुसूर ठेवू शकत नाही एकीकडे एक आम्ही म्हणतो की आमच्याकडे असलेलं आत्ताचं महाराष्ट्रातलं सरकार म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये एक इंडियन टेलिव्हिजनवरचा प्रोग्राम बघत होते जो म्युझिक प्रोग्राम आहे त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नाशिकच्या आमच्या एका आला ला चिमुरडीला बोलवलं आणि तिचं कौतुक केलं तिचं कौतुक केलं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि तिला सांगितलं की तुझा आवाज वगैरे सुंदर आहे त्यावेळी स्टेटमेंट त्यांनी दिलेलं होतं की सी एम या शब्दाचा अर्थ लोकं म्हणतात की चीफ मिनिस्टर पण मी सी एम म्हणजे याचा अर्थ करतो की कॉमन मॅन तर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्ही कॉमन मॅन आहात तर या कॉमन मॅनला रस्त्यावर येऊ देऊ नका इथपर्यंत लिखित आश्वासन घेणं आणि शासनाच्या वतीने या निर्णयाविषयी माननीय सर्वोच्च न्यायालयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा पावित्र्य जोपर्यंत शासन घेणार नाही तर आम्ही तर पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहोतच इथपर्यंत आम्ही सगळी लढाई नेणार आहोत कारण घर आमच्या हक्काचं आहे ताई जसं की आपण बघितलं गेलं की हे जे क्षेत्र हा हा जो पट्टा आहे हा आदिवासी क्षेत्र आहे जास्त तर आणि त्याचबरोबर गोरग्रमिक आहे श्रमिक लोक आहेत त्याचबरोबर इथले जे आपले जे स्थानिक आमदार आहेत त्याचबरोबर स्थानिक खासदार आहेत यांच्याशी काही चर्चा वगैरे काही संपर्क वगैरे साधला आपण एकतर मी म्हणेन की याला दुर्दैवी म्हणावं का अजून कुठला माझ्याजवळ पर्यायी शब्द नाही आहे हा प्रश्न दोन विधानसभा क्षेत्रांमध्ये विभागला जातो एका विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत काँग्रेसचे माननीय दादा चौधरी दुसऱ्या विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत आता जो भाजपा प्रणित शिंदे गटाचं सरकार आहे त्याचे माननीय चंद्रकांतदादा पाटील पण या दोघांपैकी कुणीही अद्यापही याविषयी कुठल्या प्रकारचा कु ॲक्शन घेणं किंवा त्याविषयी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत जसे मतं मागण्यासाठी येतो तुमची घरंही राखण्याचं आमची जबाबदारी आहे या पद्धतीचा पावित्र्य घेतलेला नाही आहे माझ्याशी संवाद करण्याचा तर अद्याप कुठल्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केलेला नाही आहे माननीय खासदार रक्षाताई खडसे यांच्या वतीने अजूनही याविषयी कुठल्या प्रकारचे प्रतिक्रिया आले आपण कधी त्यांच्याशी संपर्क साधला नाही काय हा एवढा मोठा जो विषय आपल्या क्षेत्रात घडत आहेत तर आपण ती भूमिका मांडली नाही का नाएगा की आमदारशी संपर्क करावा किंवा खासदार आहेत आपल्याकडे आजच्या स्थितीमध्ये काँग्रेसचे पण आमदार आहेत जे आता सध्या जी नुकताच ती सरकार बनलेली आहे शिंदे गटांची आणि भाजपा युतीची त्याच्यातलेही जे आमदार आहेत चंद्रकांतजी पाटील त्याचबरोबर आपले भाजपाचे जे खासदार आहेत आपले खडसे मॅडम तर त्यांच्याशी आपण संवाद नाही साधला का की या मोठा प्रकरण या ठिकाणी होत आहेत तर आपण कशी भूमिका याच्यामध्ये घ्यायला पाहिजे करून मला वाटतं आंदोलक म्हणून आणि हे आंदोलक वंचित बहुजन बॅनर बॅनरखाली होणार आहे या सगळ्यासाठी मार्गदर्शन म्हणजे जसा हा प्रश्न आम्ही हाती घेतला तर आदरणीय बाळासाहेबांसोबत आत्ता सकाळपर्यंतही निवेदनाच्या फायनल ड्राफ्टेशनपर्यंत मी संवाद साधत होते कारण आदरणीय बाळासाहेब हे विधिज्ञ आहेत दुसऱ्या प्रश्नावर मी तुमच्या म्हणेन की लोकप्रतिनिधींनी स्वतः संवाद साधण्याची भूमिका के घेऊ नये लोकांच्या प्रश्नांविषयी त्यांनी का स्टँड घेऊ नये आंदोलकांनी त्यांच्याशी बोलावं आणि मी त्यांची विनंती करावी या पद्धतीची त्यांची मानसिकता असेल तर मग मी मला वाटतं कुठल्याही प्रकारे या शरणांगतीला आहेतली तर मुळात नाही आहे त्यांनी जितक्या ज्या पद्धतीने ते मतदानांच्या वेळी अगदी गावागावात फेरी मारतात त्यांनी यावेळी लोकांशी येऊन बोलावं आम्ही बघू उद्या आंदोलनामध्ये कुठलेही लोकप्रतिनिधी येतात आणि लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात ते आलेच तर त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून आंदोलकांच्या वतीने स्वागतच आहे आणि आले नाही तर निषेधाचा मोर्चा कायम तयार आहे जसं की आपण वंचित बहुजन आघाडीमधून आपण असतात एक खूप मोठं प्रदेशच्या प्रदेश लेवलवर आपण काम करत असतात तर बाळासाहेब या आंदोलनामध्ये येणार आहेत का बाळासाहेब व्यक्तिशः या आंदोलनामध्ये येणार आहेत का यापेक्षा मी म्हणेल की या संदर्भामध्ये असलेल्या अगदी एकोणावीसशे एकोणनव्वदपासूनचे तर गेल्या दोन दिवसापूर्वीपर्यंतचे गायरान शासकीय जमिनीवरील अतिक्रमण दोन हजार अकराची पंजाबमध्ये असलेली कोर्टातली जजमेंट अपील त्यासोबतच यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश या सगळ्या पातळीवरची कागदोपत्री मदत आणि मार्गदर्शन हे आदरणीय बाळासाहेब मला वारंवार आहेत स्वत व्यक्तिशः त्याचा फॉलो घेत आहेत माझ्याकडनं त्याच्यामुळे मला वाटतं की बाळासाहेबांची व्यक्तिशहा हजेरी असणं हे तर शक्य नाही आहे आणि गरज पडली तर आदरणीय बाळासाहेब मला वाटतं फैजपूरच्या गल्लीत नाही मुंबईच्या मंत्रालयात आम्ही ज्यावेळी दार ठोकण्यासाठी जाऊ तर आदरणीय बाळासाहेब आजही आमचे नेते आहेत तिथे आमचं नेतृत्व कायम करतील जसं की अजून एक असं माझा प्रश्न आहे की जसं की आपण एक खूप मोठी सामाजिक लढाई लढत आहात तर इतर जे सामाजिक संघटने आहेत त्यांचं कुठंतरी योगदान आहे का तुम्हाला इतर सामाजिक संघटनांच्या बाबतीत मी म्हणेल की या बाबतीत प्रचंड अनास्था आहे याविषयी अजूनही मा जळगाव जिल्ह्यातल्या कुठल्याही सामाजिक परिवर्तनवादी म्हणून घेणाऱ्या संस्था व्यक्ती यांनी माझ्याशी तरी संपर्क केलेला नाही आहे पण मी आवाहन करते कालही मी सोशल मीडियावर आवाहन केलेलं आहे की जळगाव जिल्ह्यातील जे जे शिवफुले शाहू आंबेडकरी विचारांचे लढवय्य साथी आहेत जे काही बाबासाहेबांच्या सर्वसामान्य माणसाच्या हक्काच्या लढ्याचा विचार करतात अधिकाऱ्यांचा विचार करतो त्या सर्वांनी उद्या आमच्यासोबत नक्की यावं कारण हे एकीचं बळ आहे आणि ही एकीची लढाई आहे आपल्याला लढावी लागणार आहे तर एक शेवटचा प्रश्न असा आहे माझा की जे एम एच नाईन्टीचे दर्शक आहेत किंवा जे इतर जे लोक आहेत तर त्यांना तुम्ही उद्याचा मेसेज काय देणार की जेणेकरून आंदोलनामध्ये जी वेळ असणार आहेत जी टाईम असणार आहेत तर त्यांची कशी तयारी असणार आहेत की कशा लोकांना कुठं जमा व्हायचं की काय त्यांना कसं मार्गदर्शन करणार त्यांना मी एम एच नाईन्टीच्या वतीनं आव्हान करेल जळगाव जिल्ह्यातल्या रावेर यावल मग विधानसभा क्षेत्रातल्या आणि लोकसभा क्षेत्रातल्या सर्व एम एच नाईन्टीच्या फॉलोअर्सला पण आणि या आंदोलनातून बाधित असलेल्या आणि त्यासोबतही अगदी रस्त्यावरचा माणूस जागावा यासाठी आतून तळमळ असलेल्या प्रत्येकाला आव्हान करेल की उद्या सकाळी आम्ही अकरा वाजता फैजपूरमध्ये सावदारोडे पेट्रोल पंपाजवळ एकत्रित होणार आहोत तिथून आम्ही एकत्रित होत लाँग मार्च या पद्धतीनं अतिशय लोकशाही व्यवस्थेत संयमाने आंदोलनाचा मार्ग पत्कारत आम्ही सगळ्याच्या सगळे निघणार आहोत आणि माननीय उपविभागीय अधिकाऱ्यांपर्यंत आमचं म्हणणं मांडणार आहोत आणि लोकप्रतिनिधींच्या येण्याची वाट पाहणार आहोत आमचं आंदोलन हे ठिय्या स्वरूपातही होऊ शकतं कारण आम्ही निवेदनात म्हटलेलं आहे की शासनाचे जबाबदार प्रतिनिधी आम्हाला जोपर्यंत येऊन लिखित स्वरूपामध्ये एक शब्द देत नाहीत की हे कार्यवाही स्थगित केली जाईल तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाहीत कारण आमची घरं जात आहेत तर आम्हाला उघड्यावर झोपण्यासाठी काही फिकेर नाही आज या ठिकाणी जे खूप मोठं आंदोलनाची जी तयारी चालवली आहे त्यांचे नेतृत्व आपले शमीबाताई ते हे करत आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशच्या क्षेत्रामध्ये आपण हे काम करत असतात नाही आणि सर्व महत्त्वपूर्ण म्हटलं गेले की ह्या ठिकाणी जे क्षेत्र आहे हा खूप एकदम गरीब आहे शोषित आहे पीडित आहेत त्यांच्यावर वारंवार या ठिकाणी अन्य अत्याचार होण्याचा प्रयत्न होत असतं मात्र जे शासन आहे जी सरकार आहे ते कधी यांच्याकडे लक्ष देणार आहेत सर्वांचं लक्ष या विषयावर लागून आहेत की नेमकं होणार काय आहेत जी चाळीस हजारची संख्या जी रस्त्यावर येणार आहेत त्यांना त्यांचं घर उद्ध्वस्त करणार आहेत मात्र त्यांना पर्याय प्राप्त जागा कोणती मिळणार आहेत किंवा काय होणार आहेत ह्याच्यासाठी संपूर्ण लोक एकदम त्रस्त झालेले आहेत त्यासाठी खूप मोठं आंदोलन या ठिकाणी उभारलं गेलेलं आहे तर नेमकी आपण त्यासोबत ताई आम्ही तुमच्यासोबत नेहमी आहोत आपण जे संघर्षाची जी लढाई लढत आहोत तर आम्ही आम, आम, मी माझी संपूर्ण टीम एम एच नाईन्टीनची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहेत वेळेवेळेला आम्ही तुमच्याशी संपर्क करत राहू नमके आप आपल्याशी चर्चा करत असताना आम्हाला जी आपण जी माहिती दिली त्याच्याबद्दल आपण खूप खूप धन्यवाद आपल्याला एम एच नाईन्टीनच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद करतो आणि पुन्हा एकदा आपल्याशी लवकरच भेटूया एम एच नाईन्टीनच्या माध्यमातून धन्यवाद